आज आपल्यासोबत नेमकं शिवसेना पक्षातून काँग्रेसमध्ये गेलेले गजानन मामलकर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. गेल्या 20 वर्षापासून ते या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्षपासून तर शाखा प्रमुखपर्यंत त्यांनी या ठिकाणी पद भोगलेले आहे आणि मोतळा ग्रामपंचायतमध्ये ते शेवटचे सरपंच सुद्धा या ठिकाणी राहून गेलेले आहे. आज आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गेल्या 20 वर्षापासून आपण राजकारणात होते, नेमकं तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारण याच्यात काय फरक आहे? मागील 20 वर्षापासून मी एका नोकरी सोडून एका क्षेत्रामध्ये घुसलेलो आहोत आणि माझी नेहमीची आवड जी होती की आपण सामाजिक कार्यामध्ये नेहमी करता अग्रेसर राहावं, लोकांच्या सुखदुःखामध्ये आपला सहभाग नोंदवला गेला पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी आपल्या माध्यमातून सोडवल्या गेल्या पाहिजे, या माध्यमातून मी नेहमी काम करत राहिलो. मागील 20 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करत असताना मला बऱ्याचपैकी अनुभव आले. मी ज्यावेळेस या नोकरी सोडून या क्षेत्रामध्ये आलो, मी एक संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जनसेवेची सुरुवात केली. मी या मोतळा शहरामध्ये कार्यकर्ता म्हणून बऱ्याच वर्ष काम केले. त्याच्यानंतर मी इथला शहर अध्यक्ष, त्यानंतर तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष असा माझा एक 12 ते 13 वर्षाचा प्रवास हा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पूर्ण झाला. आणि हे काम करत असताना मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी कशा प्रकारे दूर होतील, मी लोकांच्या कामात कशा प्रकारे करू शकतो, माझ्याकडून जनतेची सेवा किती प्रमाणामध्ये होऊ शकते असाच प्रयत्न माझा नेहमी राहिलेला होता. आणि हे काम करत असताना मला अतिशय आनंद सुद्धा होत होता. त्यामुळे माझ्या या 12-13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्यावरती जवळपास 20-25 गुन्हे दाखल झालेले होते. मी मोतळा तहसीलदाराची गाडी जाळण्याच्या प्रकरणामध्ये 1 महिना तुरुंगवास सुद्धा भोगलेला आहे. आणि हे काम करत असताना मला कधी असा पश्चाताप झाला नाही की आपण नोकरी सोडून या क्षेत्रामध्ये आलो आणि अशा प्रकारचे काम आपण करतोय. मला नेहमीच्या वतीचा आनंद झाला आणि भविष्यात सुद्धा मी जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी, प्रत्येक समस्येसाठी आणि जनतेच्या भल्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य हे रचत राहील हे त्या ठिकाणी सांगतो. आपण संभाजी ब्रिगेड मधून नेमकं शिवसेनेमध्येच का गेले? इतर पक्षाचे सुद्धा आपल्याकडे पर्याय होते, त्यामध्ये काँग्रेस होतं, स्वाभिमानी शेतकरी संघटना होती, तर आपण शिवसेनेमध्येच का प्रवेश घेतला, काय सांगा? नाही, काय झालं, ज्यावेळेस मी संभाजी ब्रिगेड मध्ये 12-13 वर्ष काम केलं आणि हे काम करत असताना मी एक अनुभव की आपण लोकांना भाषण देऊ शकतो, लोकांना सहकार्य करू शकतो, पण लोकांच्या ज्या काही मूलभूत गरज आहे त्या आपण पूर्ण करू शकत नाही. आणि त्यासाठी नेमकं आपल्याला या 12-13 वर्ष संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना कुठेतरी राजकारणामध्ये जाऊन आपण लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या पाहिजे यासाठी मी राजकारण मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस माझ्यासोबत बरेच पक्ष होते, परंतु हे काम ह्या सर्व गोष्टीचा विचार करता माझी जी आक्रमक भूमिका होती, माझा जन्म आंदोलनामधून झालेला होता, तर अशा वेळेस शिवसेना हा एक पक्ष मला असं वाटलं की त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या आंदोलनाची, आपल्या आक्रमकतेची एक नवी दिशा आपण त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करू. आणि म्हणून मग शिवसेना आक्रमक पक्ष होता, त्या माध्यमातून आपण काम करायचं असं मनामध्ये ठरलं आणि मी शिवसेनेमध्ये 10 वर्ष अगोदर प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेना पक्ष मला आवडला. गेल्या 1.5 वर्षापासून मोतळा शहरामध्ये, तालुक्यामध्ये चर्चा सुरू होती की आपण काँग्रेस पक्षामध्ये जाणार आहे. शिवसेनेचे आपल्याकडे संघटक पद होतं, त्याची जबाबदारी होती, ते सोडून आपण काँग्रेसमध्ये आला, नेमकं काय याच्या मागची कारण आहे? काय झालंय, मी या ठिकाणी म्हणजे प्रथमतः सर्वांची माफी मागतो की मला कोणावरती टीका टिप्पणी बिलकुल करायची नाही आहे. आणि हे काम करत असताना मी ज्यावेळेस शिवसेना पक्षामध्ये गेलो, ज्यावेळेस माझा प्रवेश त्या पक्षामध्ये झाला, त्यावेळेस मी बघितलं की याच्यामध्ये सुद्धा घटातट होते आणि या घटातटाच्या राजकारणामध्ये माझा बळी गेला. मी वारंवार त्या ठिकाणी माझं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो, परंतु मला ते अपयश झालं. आपण कोणाला भेटून माहीत नाही, त्यापेक्षा आपण असं समजायचं की आपण कुठेतरी कमी पडलो. आणि म्हणून हा निर्णय मला पक्षाने जबाबदाऱ्या दिल्या. शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना सन्माननीय खासदार असतील, आमदार असतील, माजी आमदार असतील, त्यांनी मला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या मी यशस्वीपणे पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु एवढं चांगल्या गोष्टी करत असतानाही मला असं वाटतं की मी मला जे अपेक्षित होतं की माझ्या माध्यमातून लोकांचे काम व्हायला पाहिजे ते कुठेतरी या पक्षाच्या माध्यमातून झाले नाही. त्याच्यामुळे मला माझ्या मनाला ती खंत होती आणि ती खंत मला कुठेतरी दूर करायची होती. त्याच्यामुळे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की बाबा अचानक असं काय झालं की यांनी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये गेला. आजचा लाईव्ह येण्याचा कार्यक्रम आपण तो होता की आपण लोकांच्या मनातील ज्या समस्या आहेत, शंका आहेत,
त्या शंका कुठेतरी दूर व्हायला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी या पक्षामध्ये काम करत असताना मला त्या पदाला न्याय देता आला नाही किंवा मी कुठेतरी कमी पडलो असं समजून मी त्या पक्षातून आज बाहेर पडलो. आपण आता काँग्रेसमध्ये आलेला आहे आणि शिवसेना सोडलेली आहे, आपण शिवसेनेतून आल्यानंतर शिवसेनेला कुठेतरी आता तोटा झाला काय सांगाल याच्यावरती? नाही, शिवसेना हा मोठा पक्ष आहे. अरे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जर त्यामधून निघून गेला तर त्याला नक्कीच कुठल्या प्रकारचा तोटा काही येणार आणि माझ्या झालेला काही त्यांना फरक पडणार नाही असं मला या ठिकाणी वाटते. आता आपण इकडे काँग्रेसमध्ये आलाय, नवीन सुरुवात आहे, तुम्हाला पक्षाकडून कुठून कुठल्या जबाबदाऱ्या भविष्यात देणार आहे का, काय याच्यावरती नेमकं काय सांगा तुम्ही? नाही, मी काँग्रेस पक्षामध्ये येताना मी सन्माननीय जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे राहुल भाऊजी मोंद्रे आणि आमचे नेते बंटीदादा सपकाळ यांच्याशी माझी चर्चा झाली. मी कुठल्याही प्रकारची डिमांड न ठेवता की मी ज्या प्रमाणे तुम्ही मला पक्षात घेणार आणि पक्षामध्ये काम करताना मला माझ्या क्षमतेनुसार तुम्ही जी काही जबाबदारी देसाल ती जबाबदारी मी मनापासून आणि पूर्णपणे कार्यक्षमतेने जेवढ्या ताकदीने तुम्ही मला देसाल त्याच्या दुप्पट ताकदीने मी या ठिकाणी काम कराल अशा प्रकारची ग्वाही मी त्यांना दिली आणि त्या विषयामध्ये नक्कीच त्यांनी पॉझिटिव्हपणा दाखवला आणि मला या पक्षामध्ये प्रवेश दिला. त्यांनी सध्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की गजानन मामलकर हे काँग्रेसमध्ये गेलेले आहे, येत्या काळामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका आहे आणि त्या निवडणुकीच्या म्हणजे संदर्भातच आपण या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला अशी राजकीय वर्तुळात चर्चा, याच्यावरती काय सांगाल तुम्ही? काय असते, आता मागील 1.5 वर्षापासून निवडणुकीचे वाद वाहत आहे. आता कुठेतरी मला असं वाटतं की या ठिकाणी या पक्षामध्ये जाण्यासाठी आमचे काही सहकारी याच्या अगोदर शिवसेना सोडून आमचे शहर प्रमुख असतील, आमचे इथले नगरसेवक असतील किंवा चांगले जे कार्यकर्ते ते यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. 1.5 वर्षापासून मला असं अपेक्षित होतं की कुठेतरी आपल्याला इथं आणखी परत काम करण्यास संधी मिळत, परंतु त्या प्रकारे असं काही झालं नाही. आणि राहिला नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रश्न, तर सांगितलं आहे कुणी पण आता मी राजकारणात जर आलं तर मी नगरपंचायतीच्या हिशोबाने या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे काम करत असताना मी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता एक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून या मोताळा शहरामध्ये या मोताळा तालुक्यामध्ये मी जसं जसं मला पक्ष अधिक घेईल तसं तसं मी काम करत आणि या ठिकाणी मोताळ्यासारख्या ठिकाणी मोताळा हे प्रथम आता दुसरी टर्म आहे नगरपंचायतची, या गावचं शेवटचं सरपंच म्हणून आपण या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मी सरपंच झालेलो असताना त्यावेळेस कुठलाही पक्ष वगैरे नसताना मी शिवसेनेमध्ये काम करत असताना काँग्रेसच्या 17 पैकी 14 नगरसेवकांनी ग्रामपंचायत सदस्यांनी मला सहकार्य करून मला या ठिकाणी या मोताळा शहराचा प्रथम नागरिक बनण्याचा अधिकार दिला. मला यांनी सरपंच बनवलं, त्यांचंही माझ्यावरती कुठेतरी ऋण असं ते ऋण या माध्यमातून भरण्यासाठी मी काँग्रेस पक्षामध्ये आलो असंही म्हणायला काही हरकत नाही. सध्या आपण आल्यामुळे मोताळा शहरातील किंवा तालुक्यातील संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे आणि भविष्यात तुमची काय भूमिका राहणार आहे काँग्रेस पक्षासोबत? काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना मी अगोदरच बोललो की सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. मोताळा नगरपंचायत ग्रामपंचायतीचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी नगरपंचायत जी सत्ता आली हे माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाकडेच 5 वर्षाची सत्ता होती आणि या ठिकाणी काम करत असताना लोकांनी पण बघितलं त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार आणि भविष्यामध्ये सुद्धा येणारा कार्यकाळ हा काँग्रेससाठीच पोषक राहील मोताळ्यामध्ये असं मला वाटते. आणि मी या ठिकाणी काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण काँग्रेसला कशा प्रकारे यश प्राप्त होईल अशा प्रकारची भूमिका आपण या ठिकाणी मांडणार आहोत. नक्कीच त्याच्यामध्ये यश येईल अशी मला आशा आहे. सध्या राजकीय वर्तुळात अशी सुद्धा चर्चा सुरू आहे की गजानन मामलकर काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी कुठेतरी त्यांचा तोटा करून घेतला, याच्यावरती तुम्ही काय सांगाल? हा जो विषय आहे सांगली गेला काही लोकांचा म्हणणं पण असा आहे, परंतु आता हा येणारा काळ ठरलं की नेमकं गजानन मामलकर या ठिकाणी गेल्यानंतर यांनी बरोबर केलं की चूक केलं. मी कार्यकर्ता आहे, मला पक्ष म्हणून हा विषय कुठे नाही, हे मला काम करायचं आहे आणि काम करत असताना पक्षाला पक्ष हा वेगळ्या बाजूला असतो. तुमच्यामध्ये जर तेवढी गुणवत्ता असेल तर तुम्ही कुठल्याही पक्षात राहा, अपक्ष राहा किंवा कुठल्याही संघटनेमध्ये काम करा. या ठिकाणी सगळ्या गोष्टीमधला एकच विषय आहे की तुम्ही तळागाळातील जे लोक आहेत, सर्वसामान्य जे लोक आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. लोकांना त्यांचे प्रश्न कसे मागे लागतील हा महत्वाचा प्रश्न आहे ना. इथं पक्षाचा भाव नाही, मला काम करायचं आहे, मी क्रॉस रूटला काम करणारा माणूस आहे, जमिनीवर काम करणारा माणूस आहे
आणि मी जमिनीवर राहून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवून लोकांना कामाशी मतलब असतो, लोकांना कुठला पक्ष आहे याच्याशी घेण्यात येणं नसते. म्हणून मी प्रामाणिकपणे माझ्या कामाला प्राधान्य देईल आणि मी लोकांच्या समस्या, लोकांच्या अडीअडचणी, लोकांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी करता या ठिकाणी तत्पर आहे. गेल्या काही दिवसावरती आता भविष्यामध्ये मोताळा नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहे, त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका राहणार आहे? मला पक्ष जसा आदेश देईल, सन्माननीय शौलन दादा, भंडे दादा, सन्माननीय जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ मुंद्रे आणि पक्षाकडनं मला ज्या ज्या वेळी जे जे आदेश येईल ते मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. आज मोताळा शहरातील असेल, तालुक्यातील असेल, संपूर्ण काँग्रेसची जी जुने सर्व जुने कार्यकर्ते आहेत, जुने नेते मंडळी आहेत, सर्वांनी माझ्या प्रवेशाच्या दिवशी मला मनसोक्तपणे आधार दिला, माझं मनापासून सगळ्यांनी स्वागत केलं आणि त्यांच्या त्या विश्वासाला मी कुठेही तलावर येणार नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देतो. आपल्याला शिवसेनेकडनं सुद्धा आश्वासन होतं की तुम्हाला कुठल्या तरी वार्डामध्ये तिकीट दिलं जाईल, तसं काँग्रेसकडनं कुठं म्हणजे सांगितलं गेलं किंवा तुम्ही शिवसेनाला त्या ठिकाणी ते सोडून सुद्धा काँग्रेसमध्ये आले, याच्यावरती काय सांगाल? नाही असं काही नाही, अजून तर निवडणुका यायच्याच राहिल्या आणि तिकीट आता माझ्यासारखा काम करणारा कार्यकर्त्याला जर तिकीट नसेल मिळत कुठल्या पक्षाचं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल ना. आता मला मी या ठिकाणी काम करत असताना मोताळा सारख्या शहरामध्ये मागील 20 वर्षापासून मी काम करतोय, मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि मला जर तिकीटासाठी कुठं एखाद्या पक्षात जायचं काम करत असेल किंवा एखादा पक्ष सोडावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही आहे. त्यामुळे मी कुठल्या तिकिटासाठी किंवा याच्यासाठी पक्ष सोडला नाही आणि किंवा पक्षामध्ये प्रवेश सुद्धा केला नाही. मी कार्यकर्ता आहे, मला काम करायचं आहे. आज मोताळा शहरातील सर्व आपली मंडळी एका बाजूला काँग्रेस पक्षामध्ये काम करते आणि आज तिथं मला शहरासाठी काम करायचं आहे आणि शहरासाठी काम करत असताना मला गावातील सर्व मंडळींचं सहकार्य असणं अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी म्हणून मग मी आज या पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की आपल्यासोबत गजानन मामलकर होते, त्यांनी या ठिकाणी आपला वेळ दिला आणि त्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेतली. त्यांनी सांगितलंय की शिवसेनेमध्ये कोणत्या कारणामुळे त्या ठिकाणी सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, त्यामुळे पाहत राहा मोताळा लाईव्ह.